सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कष्टकऱ्यांचे कैवारी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वाचे नेते हे शाहीर अण्णाभाऊ साठेंची महाराष्ट्राला ओळख आहे. पण जे हलाखीचे आणि गरिबांचे आयुष्य जगले त्याचे प्रत्येकारी चित्रण त्यांनी आपल्या कादंबऱ्यामधून केले. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या आणि त्यावर चित्रपटही निघाले. समाजातील वंचित लोकांच्या जीवनावरील कादंबऱ्यामुळे रशियन लेखक प्रभावित झाले आणि अण्णाभाऊंच्या सर्व कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या. सर्व साहित्य रशियात अनुवादित झालेला हा देशभरातील एकमेव साहित्यिक होय. तसेच टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखलगावी झाला. स्वातंत्र्यासाठी लढणारी जी अनेक रत्ने होती त्यातील हे रत्नागिरीचे रत्न होते. त्यांचे केशव हे नाव ठेवण्यात आले होते, पण ते बाळ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला असे विचार भाजपचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रकाशदत्ता बिर्जे यांनी व्यक्त केले. आमदार गाडगीळ संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सभागृह नेत्या भारती दिगडे, ज्येष्ठ नेते श्रीकांतात्या शिंदे, माधुरी वसगडेकर, प्रीती मोरे, गौस पठाण, गणपती साळुंखे, प्रदीप कारवेकर, श्रीधर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.